नमस्ते स्वामी समर्थ. तर आज आम्ही चाललोय गावाकडं. तर पहिल्यांदा मी दोन बाळ घेऊन म्हणजे जेव्हा रूमवर आले तेव्हापासून पहिल्यांदा गावाकडं चालले. समर्थ तयार झाला बॅग अडकवून, हे बघा. तर बाळ पण तयार आहे, त्याचं पण सगळं आवरले. तर चला निघूया, कसा असणार आहे प्रवास ते बघूया. जास्त वेळ नाही, थोडाच वेळ लागणार आहे, तास दीड तास. पण पहिल्यांदा दोन बाळ घेऊन चालले मी समर्थ आणि सम्राटला. तर चला निघूया आणि ब्लॉग कंटिन्यू पहा. आता गावाकडे ब्लॉग येतील. मी एसटीचा प्रवास करून आलो पहिल्यांदा. सम्राट पण एसटीत बसला आणि अर्ध्या तिकिटामध्ये हाफ तिकीट जे झालं लेडीजला त्यांना आम्ही प्रवास केला. काल होता शनिवार, आज आहे रविवार. तर काल मी खूप थकलो होतो आम्ही, त्यामुळं शूट केलं नाही. रात्रीचं स्वयंपाक जेवण परत सगळेजण झोपून गेले. आता उठलो आहे, आता वाजत बघा 8:15. तर घरातलं सगळं क्लिनिंग केलं, फुलाच्या झाडाला पाणी, अंगणात सगळं सडा ते मारला आणि आता झाली मी तयार. हे बघा आपलं गावाकडलं वातावरण मस्त असं चिवची वाट. पिलू इकड गावाकडं कसं वाटायले? काहीच नाही, जायचं आहे का इथंच राहायचं आहे? जायचं आहे ना. आणि सम्राट हा आत झोपलं. ते बघा 8:15 इतकं मज हे ऊन पडले. तर आता करायचं आहे मला स्वयंपाकाची तयारी. तर चहा बिस्किट बिस्किट सगळ्याचं नाश्ता झालं आहे. तर चला हे बघा इथं कूलर लावलं, एवढं गरम होते किचनमध्ये. आणि आपलं देवघर असं इथं पॅक करून ठेवलं आहे सगळं, कारण की आपल्याला घेऊन जायचं आहे. पहिलं 6 महिना डिलिव्हरी झाली म्हणून पॅक होतं, आणि परत नानाला आणखीन 6 महिना झाला नाही म्हणून पॅक आहे. म्हणून आपल्या व्हिडिओमध्ये देवपूजा दिसत नाही. आपल्या व्हिडिओचा मेन जीव म्हणजे आपलं देवघर, देवपूजा. आणि असं आहे माझं आता सध्याचं गावाकडलं किचन. मला गावाकडलं किचन कसं आहे दाखवते बॅक कॅमेऱ्यानं. हे खाली पिठाचे, तांदळाचे, मसाल्याचे डबे. तर दोघंच राहतात, आहो आणि ननंदबाई. आणि मोठ्या ननंदबाई येत जात राहतात. हे गॅस ठेवला, एक शिगडी आहे, पाण्याचा जार, इथं कूलर, टीप, स्वयंपाकासाठी पाणी. तर असं ठेवलं आहे ननंदबाईनं गावाकडलं किचन आपलं. हे बघा इथं आहे कॅलेंडर आणि घड्याळ. तर जेवढे लागतात तेवढेच भांडे ठेवलेत, आणि जे नको आहेत ते बांधून ठेवलेत, कारण दोघाला जास्त भांडे लागत नाहीत. आणि त्यांना आहे वैताग, कटाळा येतो घरातली साफसफाई करायला. हे बघा आणि इथं ठेवलेले आहेत भोपळे, तर याचं बी काढायचं आहे म्हणून ठेवलं आहे. आणि इथं इतर साहित्य जे कार्यक्रमात उरलेत ते इथं आहेत. खाली कांदे भरपूर सारे आणि थोडंसं रोजच्या स्वयंपाकाची भांडी. ही आहे माझ्या लग्नातलं सूप, त्याला आणखीन कलर केलेला नाही. भात कुकर लावला, परत घरी बनवलेल्या मटकीच्या डाळीची पातळ भाजी बनवली आहे. इथं कणिक मळले, समू आणि मोठे आत्या गेलेत जांभळं खायला, माग पिकलेत. तर चला आपण पण जाऊया भाजी शिजते तोपर्यंत. मला बी द्या पिकलेत की चांगले. देशी बी हाय, बनशी बी हाय. हा दोन ते कधी पिकते तो केळी? केळी हा ती पूर्ण ही झाल्यावर आता कधी पिकते, म्हणजे काढायला कधी येते ते? अजून 2 महिने. होय आवलंय बारक होत, 2-3 पानावर होत आणल्यावर. म्हणजे हा 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 घरट होय खोपा नानान लावलेला. मी नानान लावल तू केळी नानान, ऊस नानान. माझं समय खातलंय म्हणायचे. मोहळ असलंय मोठा आहे, मोहळ पळायचं कळायचं नाही, उठलं तर दोघीला बी.
लय जांभळ खाऊ नको आजारी पडशील काय करलाय तू ए थोड मीठ टाक खरट होतंय रेसिपी चालू आहे का समो बघा की मीठ कसा टाकाले चमच्यानं बस झालं खरट होतंय